सायमस आता तर आज आहे 6 एप्रिल आणि आज आहे मुंबईतील मानाची पहिली पालखी ती म्हणजे सायलीला लालबाग ते लेंडीबाग ही पालखी पदयात्रा आहे. सो आता आपण जाऊया. आज पहिला दिवस आहे रामनवमीला. ह्या पालख्या निघतात सर्व्या. टोटल 10 की 12 पालख्या आहेत आणि आज 6 तारीख पहिला दिवस. आता लवकरात लवकर जाऊया कारण की आता वाजले आहेत 12 आणि आता पालखी निघायचा वेळ झालेला आहे. जगतात पालखीला केवढा क्राऊड असतो, भरपूर संख्येने चालतात आणि आपण सुद्धा ह्यावर्षी चालणार आहोत, पदयात्रा करणार आहोत सायलीलामधून. तर चला आता जाऊया आपण. आपण आता बॅक ट्रॅव्हलला जाणार आहोत आपल्या टेम्पोमध्ये. ग्रुपचा टेम्पो आहे सायकिया ग्रुप आहे आपला, ज्याच्यात ज्याच्यासोबत आपण आपले 9 दिवस पूर्ण काढणार आहोत, चालणार आहोत सर्व. म्हणून आता आपण टेम्पोमध्ये जाऊया, बॅग ठेवूया आणि मग परत आपल्याला जायचं आहे लालबागला, जिथून आपली पालखी निघणार आहे सायलीला. अजून अर्धा तास आहे. मी फोन केला मित्रांना तर ते बोलले अजून अर्धा तास आहे निघायला. तर आपण आपली बॅग ठेवूया आणि मग आपण तिकडे जाऊया. घ्यायला येत आहे साईराज, आपला मित्र साईराज घ्यायला येणार आहे. त्याच्या घरी जायचं आहे आपल्याला आणि त्याच्या इथेच आपला टेम्पो उभा आहे. आपण आता टेम्पोमध्ये बॅग ठेवूया. अजून आला नाही, आला की तुम्हाला भेटतो त्याला. आणि आपला पूर्ण ग्रुप साई प्रिया कंपनी आपण त्यांना भेटणार आहोत. तुम्हाला मी त्यांना पण भेटतो, इंट्रोड्यूस पण करतो आणि मग आपण लीलासोबत चालणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे हा आपला टेम्पो. याच्यात आपण बॅग वगैरे ठेवून झालो आहे आणि हा आपला ग्रुपचा टेम्पो आहे सायपिया. आपण बॅग वगैरे ठेवल्या आहेत आणि आता आपण जाणार आहोत लालबागला. कदाचित भरपूर लेट झाला कारण की टेम्पो आला नव्हता, जरा इश्यू झालेला म्हणून. आणि पालखीसुद्धा निघाली आहे पण मी तुम्हाला दाखवणार पालखी, कारण की आपल्यासोबत पालखी 10 दिवस आहे, कंप्लीट 10 दिवस आपल्यासोबत आहे आणि आपण पण पालखीसोबतच असणार आहोत. सो म्हणून टेन्शन नाही. चला तर मग जाऊया आपल्या कंपनीसोबत आपण शिर्डीला. शुभारंभ
पदयात्रा चालू केलेली आहे. आपण आपण आता दर्शन घेतलं जिथून आपली पालखी निघाली साईलीला आणि आपला प्रवास चालू केलाय पदयात्रा 10 दिवसाची लालबागमध्ये अजून. आणि साऊंड सिस्टम जिथे हा रात्री आपल्यासोबत असणार लाईट वगैरे दाखवणार आपल्याला. वेलकम टू साईलीला राजा पालखी. आपल्याला आपले भाऊ भेटलेले आहेत. ओम साईराम. साईराम चला आता आलेला आहे तुझ्या वाटेला. किती 10 दिवस चालणार ना? 10 दिवस. 10 दिवस चालणार आहे पूर्ण. आधी ते पण विदाऊट चप्पल आहेत भाऊ. विदाऊट चप्पल चालणार 10 दिवस. अरे 1 तारखेपासून चप्पल सुटली आहे. आता वाजलेत 7 आणि आम्ही अजून चुनाभट्टीला आहे. आणि पालखी पण इकडेच आहे. अजून बघूया चुनाभट्टीलाच आहे. आणि पोचायला अजून मुलुंडला हॉल आहे रात्रीचा आमचा. मुलं हॉल आहे रात्री. आता जेवायचा हाय वाटतं इकडे. तिकडे हॉलचाच आहे. हॉलवर पण जेवायचा हॉल आहे की असंच असाच हॉल आहे. जेवायचा नाही. हां जेवायचा हॉल आहे रात्री. जेवायचा हॉल आमचा असाच हॉल आहे दादा. आता आपण पोहोचलो आहोत चेंबूर गावठणला. आणि पालखीचं स्वागत वगैरे झालं आहे. आणि आता तुम्ही बघितलं ते बँड जो स्वागताच्या टायमाला बँड होता जो ब्रास बँड होता. नंतर आता ब्रास बँडवर सर्व एन्जॉय वगैरे करून आता आरतीचा टाईम आहे. तर आरती आता चालू होईल. आणि मग नंतर परत इकडून पालखी निघेल. अजून आपला विक्रोईचा हॉल्ट बाकी आहे. विक्रोई हॉल्ट करून मग आपण रात्री मुलुंडला हॉल्ट आहे आपला दिवस पहिला. तर वाजलेत 12 आणि आपण आता फायनली पोचलो आहे कांजूर मार्गला. अजून 4-4.5 किलोमीटर अजून बाकी आहे समोर आपला मुलुंड. बरोबर काहीतरी 4-5 किलोमीटर आहे. आणि वाजलेत 12. 1 वाजता पोचू आम्ही. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आरती वगैरे करून मग आपण जेवणार आहे. आणि मग बाकी पाणी थकला नाही. आज पहिला दिवस आहे. काय नाही तेवढं तर सहन करू शकतो. चालते पाणी थकलाय. वाजल्यात रात्रीचे 2 आणि आपण आता हॉल्टवर पोचलोय. भरपूर गर्दी होती आणि लेट झाल्या. खूप थकलं त्यामुळे आपण जास्त शूट नाही केलं. तुम्ही बघू शकता अवतार काय झालंय काय कंडिशन आहे हे बघा. अलर्ट डाऊन आहे. पूर्ण अलर्ट डाऊन आहे. नाही रस्तो गेला. आणि मी व्लॉग इथेच एंड करतोय कारण की इथून जाऊन फ्रेश होऊन लगेच झोपणार. आणि सकाळी मॉर्निंगला परत 5 वाजता निघायचं आहे. त्यामुळे चला जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम. शुभरात्री.